नमस्कार समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाब तयार झाला आहे आज महाराष्ट्रात काही विभागात पाऊस कमी असला म्हणजे खास करून विदर्भामध्ये तरी उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठं वातावरण तयार झालं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ठराविक काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे तुलनेत आज पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी दिसतं आहे भारतीय हवामान खात्याकडून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमीदाबाला वेलमार्क लो प्रेशर म्हणजेच तीव्र कमीदाबाचा दर्जा देण्यात आला आहे समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बारकाईने जर निरीक्षण दिलं तर विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी झालं तरी देखील उत्तरेला म्हणजे नागपूरच्या उत्तरेचा भाग असेल भंडाऱ्याचा उत्तरेकडील उत्तरे भाग असेल अमरावतीच्या काही उत्तरेकडील भागामध्ये किंवा आज नंदुरबारमध्ये सुद्धा थोडं पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जालना संभाजीनगर परभणीचा काही भाग नांदेडचा काही भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली इकडील भागात खूप मोठं पावसाचं वातावरण आहे इतरत्र मात्र पावसाचं प्रमाण थोडं कमी झालं पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा लातूर धाराशिवमध्ये असेल तर याच्या थोडं पूर्वेला वातावरण आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी झालं आहे नगर जिल्ह्यामध्ये पावसाचं थोडं प्रमाण कमी आहे पण नगरच्या पूर्वेला म्हणजे आष्टी पाथर्डीच्या बाजूने शेवगावच्या बाजूने थोडं पावसाचं उतरणं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र तुलनेत पावसाचा प्रभाव जास्त निर्माण होण्याची शक्यता आहे आज अकोला बुलढाणा वासिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर वर्धा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण आत्ता कमी दिसत असलं तरी महाराष्ट्राच्या पूर्वेला आणि म्हणजे छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये पावसं वातावरण असल्यामुळे विदर्भात पावसाची रात्री काही ठिकाणी शक्यता निर्माण होऊ शकते आणि गडचिरोलीच्या सुद्धा मोठं पावसाचं क्षेत्र आहे त्यामुळे एकूणच पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात आहे परंतु तुलनेत पावसात जोर आज कमी आहे कोकण किनारपट्टीला देखील ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी सर्वच जिल्ह्यांमध्ये जो पाऊस आहे तो मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पडतो आहे तर भा आपण अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज सांगतो आहोत आणि दहा आणि अकरा तारखेला अगदी बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे येत्या चोवीस तासात म्हणजे उद्या विदर्भामध्ये दक्षिणी पट्ट्यात म्हणजे खास करून गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धारासिव संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे उद्या खास करून नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातसुद्धा पावसाप्रमाण वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पर्वतरंगांवरसुद्धा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होईल अशी शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे बारा तारखेला खूप मोठं पावसाचं क्षेत्र हे महाराष्ट्रात तयार होईल बारा तारखेच्या तुलनेत तेरा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढेल अशी शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमीदाबाला तीव्र कमीदाबाचा दर्जा देण्यात आला असून हे काही प्रमाणात विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे म्हणजे ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान अशा पद्धतीने हे पुढे सरकेल असा अंदाज आहे सध्याच्या अंदाजानुसार हे बऱ्याच अंशाने महाराष्ट्राच्या जवळून जात असल्यामुळे आणि अगदी महाराष्ट्रात आल्यानंतर ते मध्य प्रदेशकडे सरकेल असा अंदाज आहे परंतु या कमी दाबाच्या तीव्रतेमुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या जोरदार पावसाच्या वाऱ्यांमुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला खूप मोठी वादळी परिस्थिती निर्माण होईल आणि पर्यायाने किनारपट्टी भागात डोंगरमाथ्यांवर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर खूप मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज आहे हा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आहे भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला कमीदाब हा थोडा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज रात्री मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे जळगाव धुळे नंदुरबारमध्ये सुद्धा हळूहळू आता पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यातसुद्धा पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे अकरा तारखेला दिवसभराचा अंदाज जर घेतला तर संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते आहे अकरा तारखेला विदर्भाच्या दिशेने कमी दाब येतो आहे त्यामुळे उद्या विदर्भामध्ये खूप मोठी पावसाची निर्माण होईल त्याचबरोबर उद्याच मुंबईसह पालघर ठाणे नाशिक पुणे आपण बघू शकता की सातारा पुणे रायगड नवी मुंबई मुंबई आणि पालघर या विभागात उद्या दुपारनंतर खूप मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होईल गोवा आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागातसुद्धा वादळी वाऱ्यांसह खूप मोठं क्षेत्र तयार होईल उद्या दुपारनंतर खूप मोठं क्षेत्र महाराष्ट्रात तयार होईल आणि आपल्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पावसात जोर वाढण्याची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेली आहे साधारण उद्या रात्री उशिरा हे कमीदाबाचं क्षेत्र विदर्भ आणि मराठवाड्यात प्रभाव टाकेल असा अंदाज आहे दरम्यान अतिशय गतिमान पद्धतीने वारे हे अरबी समुद्रातून किनारपट्टी भागावर आदळल्यामुळे खूप मोठ्या पावसाची परिस्थिती कोकण किनारपट्टीला तयार होणार आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात खूप मोठं पावसाचं वातावरण तयार होईल यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात पावसात जोर राहील कोकण किनारपट्टीला पावसात जोर राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो अशी शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार मान्सूनचा हा शेवटचा प्रभाव असेल यानंतर मात्र मान्सूनचा प्रभाव कमी होत जाईल मात्र सोळा ते अठरा या तीन दिवस महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल या चॅनलच्या व्हिडिओमधील माहिती आपणास आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा